नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. कनान रामटेक परिसरातील घरफोडा करणारी टोळी गाडी पुणे शाखेच्या जाळ्यात. एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली. भंडारा जिल्हा अधिकारी कार्यालयावर देहक्का आंदोलन. आता बातम्या सविस्तररित्या. कनान रामटेक परिसरातील वाढत्या घरफोडीच्या तपासात अधिक परिश्रम करून भंडारा व कन्हान येथील समावेश असलेल्या 7 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखा नागपूरने जेरबंद केलेली असून त्यांच्याकडून 30 ग्राम सोने, 7,900 रुपयांची रोख रक्कम, 5 मोबाईल तर 49,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे स्वप्न आहे की संपूर्ण भारतात सिमेंटचे रस्ते तयार व्हावेत. त्यासाठी त्यांनी अनेक टेंडरही पास केलेले आहेत. त्याचप्रकारे महाराष्ट्रातही त्यांनी अनेक टेंडर पास केलेले आहे. काटोल ते मोर्शी रोडाचे 386 करोड रुपयाचे टेंडर त्यांनी एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिलेले आहे. पण एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने त्यांचे नियम हे धाब्यावर सोडलेले असून ते कामं करीत आहेत. एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अनेक किलोमीटरचे खोदकाम करून ठेवलेले आहे व जागोजागी खड्डे निर्माण केलेले आहे. पावसामुळे ते खड्डे भरत आहे व तेथील लोक त्या खड्ड्यात पडल्यामुळे त्यांच्या जीवाची हानी होऊ लागलेली आहे. आणि त्याचमुळे आता एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही नागरिकांच्या जीवावर उठलेली आहे असे म्हणता येत आहे. भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटक्या विमुक्त जमाती परिषदेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अधिकारी कार्यालयावर बेधडक दे धक्का आंदोलन दिनांक 15 जून 2018 रोजी शासनाच्या व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय असा नारा लावत जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेने दे धक्का आंदोलनाचे आयोजन करून निवासी उपजिल्हा विजय भाकरे यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुंगटवार, मत्स्यमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना 15 जून 2018 रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चातून देण्यात आलेल्या निवेदनात या समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत विमाप्र व भटक्या विमुक्त जमातींनी स्वतंत्र 13% आरक्षण देण्यात यावे, लोकसंख्येच्या प्रमाणातून अर्थसंकल्पनात विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी, मंत्री महादेव जानकर यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, तलावातील गाळ उपसून तलावात होत असलेले अतिक्रमण काढण्यात यावा, महसूल अधिनियम 1966 कलम 168 नुसार मासेमारी हक्काची राजस्व अभिलेखात नोंद करण्यात यावी, यासारखे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सरकारनं 30 जून 2017 मच्छीमारांच्या विरोधात जो जी आर काढलेला आहे त्या जी आरामुळे आमच्या ज्या मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायट्या आहेत, संस्था आहेत, त्या देशोगळी लागलेल्या आहेत. आमचे तलाव आमच्यापासून दूर जात आहेत अशी आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. ज्यात जलाशयावर एक संस्था होती त्या जलाशयावर एकापेक्षा जास्त संस्था निर्माण करून त्या ठिकाणी आमच्यामध्ये भांडणं निर्माण करून या शासनानं आमच्यामध्ये भांडणं निर्माण केलेले आहे. हेच नाही तर हा मच्छीमार समाज भटकेमुक्त जाती जमाती ह्या राज्यामध्ये 13% असतानासुद्धा हे आजचे आमदार किंवा साधा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नाही आहे. याचं कारण एकच आहे का, ह्या समाजाला आरक्षण नाही आहे. SC ST समाजाचा जर एखादी गावामध्ये तो एकटा व्यक्ती असेल तरी त्या गावामध्ये त्याला आरक्षण मिळतो आणि त्या ठिकाणी तो ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा सदस्य नगर परिषद पंचायत नगर महानगरपालिकेचा तो सदस्य बनतो आहे आणि त्या माध्यमातून तो आपल्या समाजाला कुठंतरी न्याय देतो. परंतु हा एवढ्या मोठ्या संख्येनं समाज असूनसुद्धा याला जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद महानगरपालिकामध्ये आरक्षण नसल्याकारणाने त्या साधा सदस्यसुद्धा बनू शकत नाही आणि आपल्या समाज आपल्या ज्या समाजात समस्या आहेत त्या शासनापुढे मांडू शकत नाही. त्याकरता हा आमचा मोर्चा या ठिकाणी आम्ही आणलेलो आहोत. संघर्ष वाहिनीने आज भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील 15 तालुक्यावर आज मोर्चा काढण्याचा त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज हा भटक्या विमुक्त समाज शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये मागासलेला आहे आणि आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. परंतु या सरकारनं सगळ्यात महत्त्वाचं जे शिक्षणाचं क्षेत्र आहे या शिक्षणाच्या क्षेत्रावरच फार मोठा आघात केलेला आहे. जो समाज शिक्षण घेत नाही
तो समाज अज्ञानात राहतो, अंधकारात राहतो, अंधश्रद्धामध्ये बुडून राहतो आणि त्याचा कुठल्याही प्रकारे विकास होत नाही. आणि म्हणून आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या भटक्या विमुक्त जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर मुलींसाठी वेगळं आणि मुलांसाठी वेगळं वसतिगृह त्यांनी आम्हाला तयार करून दिलं पाहिजे. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे SC आणि ST करता ज्या प्रशिक्षण संस्था आहेत, SC करता पार्टी आहे, बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था, त्याचप्रमाणे आम्हाला नागपूर ह्या मध्यवर्ती ठिकाणी एक प्रशिक्षण संस्था त्यांनी स्थापन करून द्यायला पाहिजे. त्यामुळे आमच्या सगळ्या स्तरातील जे उच्च शिक्षित आहेत किंवा कमी शिकलेले जे लोक आहेत ते कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेऊन आपला उदरनिर्वाह करू शकतील. त्याचप्रमाणे या सरकारनं ज्या काही 74 अभ्यासक्रमाला ज्या भटक्या विमुक्त जमातीचे लोक जायचे, विद्यार्थी जायचे, त्या 74 अभ्यासक्रमांपैकी नागपूर विद्यापीठानं जवळजवळ 29 अभ्यासक्रम हे बंद केल्यासारखेच आहेत. कारण त्यांना जे अनुदान मिळत होतं ते अनुदान आता भटक्या विमुक्त जमातीला नाकारलेलं आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण किंवा ते 24 अभ्यासक्रमाला ते विद्यार्थी जाऊ शकत नाही. तीसुद्धा जे अनुदान आहे 24 अभ्यासक्रमावरचं ते सरकारनं सुरू करावं. त्याचप्रमाणे आमचे काही विद्यार्थी MBBS झालेले आहेत, त्या पुढचं शिक्षण जे आहे उच्च शिक्षण MD किंवा MS, तर MD आणि MS ह्या उच्च शिक्षणासाठी जे कन्सेशन मिळत होतं, जी शिष्यवृत्ती मिळत होती, ती संपूर्ण शिष्यवृत्ती या सरकारनं बंद केलेली आहे. त्यामुळे आजच आमच्या ह्या भटक्या विमुक्त समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे 2 किंवा 1.5% आहे. असं असताना 4-2 विद्यार्थी जर MBBS आणि MTech वगैरे होत असतील तर ते आता होऊ शकत नाही, कारण ते सरकारनं पूर्ण अनुदान काढून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही या देशाचे नागरिक आहोत किंवा नाही असा एक प्रकारचा प्रश्न आम्हाला पडतो. कारण आमच्या भटक्या विमुक्तांमध्ये जवळजवळ 88% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत, तरीसुद्धा आमच्या ह्या भटक्या विमुक्तांच्या साठी याचं घरकुलाचं वेगळं असं काही नियोजन नाही. SC करता 3000 कोटीची तरतूद केलेली आहे महाराष्ट्र शासनानं. त्याचप्रमाणे SC करतासुद्धा शबरी योजना त्यांनी राबवलेली आहे, परंतु NT म्हणजे भटक्या विमुक्तांसाठी कुठल्याही प्रकारचं घरकुलाची अशी स्वतंत्र योजना नाही. आणि म्हणून सरकारनं घरकुलाची स्वतंत्र योजना भटक्या विमुक्तांसाठी करून कमीत कमी 4000 कोटीची आर्थिक तरतूद केलीच पाहिजे, त्याशिवाय या लोकांचा उद्धार होणार नाही. त्याचप्रमाणे भटक्या विमुक्तांमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रमाण हे खूप जास्त आहे, ते प्रमाण कमी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक गाव तिथं शाळा अशा प्रकारे त्यांनी त्याची व्यवस्था करून देणं आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या 2019 निवडणुकीमध्ये आम्ही या सरकारला जोरदार दणका दिल्याशिवाय राहणार नाही, कारण आमची संख्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13% आहे. म्हणून हा सरकारला एक निर्वाणीचा असा इशारा आहे की जर तुम्ही आमच्याकडे लक्ष जर दिलं नाही तर तुमच्या खुर्च्या आम्ही हलवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही म्हणू त्यावेळेपर्यंत येऊ देणार नाही, अशा प्रकारचा आम्ही प्रण केलेला आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.